हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण आधुनिक भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत या टॉपिकला सुरुवात करतो याच्यामध्ये आज आपण जे कवर करणार आहे ते म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि त्याची वाटचाल म्हणजे पहिली राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा त्याच्यानंतर असलेले मुस्लिम प्रतिनिधी कोणते होते अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट असतील दुसरं म्हणजे स्वदेशी चळवळ आणि बंगालची फाळणी हा जो पूर्ण टॉपिक आहे तो आपण कवर करणार आहोत त्याच्यामध्ये जे छोट्या छोटे मायनर फॅक्ट आहेत की बऱ्याच फॅक्ट अशा सगळ्यांना माहीत नसतात फॉर एक्झाम्पल स्वदेश बांधव समिती कोणी स्थापन केली अशा प्रकारच्या ज्या फॅक्ट आहेत डिटेलमध्ये त्या सुद्धा आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या नोट्स असतील तर त्या जास्त अट्रॅक्टिव्ह बनवलेल्या नाहीत जशा आहेत तशा आपण कव्हर करतोय कारण जास्त अट्रॅक्टिव्ह बनवायचं म्हटलं तर जास्त वेळ जातो आणि सध्या कंबाईन पूर्वपरीक्षा याचा फायदा व्हावा या अनुषंगाने आपण हे लेसन्स बनवतोय तर या लेसनला आपण आता सुरुवात करूया राष्ट्रीय सभेला स्थापना करण्यापूर्वी सुरुवातीला त्याची वाटचाल कशी होती ते पाहूया त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे इंडियन असोसिएशन म्हणजे सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे याच्यामध्ये तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणजे काँग्रेसच्या स्थापने अगोदरची सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती कधी स्थापन केली होती तर वीस जुलै अठराशे शहात्तरला कधी स्थापन केली होती वीस जुलै अठराशे शहात्तरला आणि ही अल्बर्ट हॉलमध्ये कोलकात्याच्या अल्बर्ट हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच ही संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती मग इंडियन असोसिएशननं काय केलेलं होतं तर भारतीयांना सर्व भारतीयांना एकेची भावना निर्माण करणं हे त्याचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि समान ध्येयासाठी सर्वांनी एकत्र हो। यावं यासाठी इंडियन असोसिएशननं काम केलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्या पुढचं महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी साली अड्ड्यार हा मद्रासमधलं ठिकाण आहे या ठिकाणी थियोसॉफिकल सोसायटीचं एक वार्षिक अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि या अधिवेशनात भारतातून एकूण सतरा प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुरेंद्र बॅनर्जी हे देखील होते मग या अधिवेशनानंतर सगळे प्रतिनिधी दिवान बहादूर रघुन रघुनाथराव यांच्या वाड्यावर एकत्र जमले होते आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय सभा स्थापन करण्याच्या म्हणजे एखादी राष्ट्रीय संस्था असावी या अनुषंगानं सर्वांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि अशा संघटना स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली होती त्याच्यानंतर पुढचा म्हणजे अलन ह्यूम यांनी कोलकाता विद्यापीठाच्या पदवीधरांना उद्देशून बरेचसं पत्र लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे मग अॅलन ह्युमनं सुरुवात करताना काय केलं तर अठराशे के चौऱ्याऐंशी साली अॅलन ह्यूम यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली इंडियन नॅशनल युनियन या नावाची एक संघटना स्थापन केली होती आणि पुढच्याच वर्षी त्याचं नाव बदललेलं होतं ते म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस असं करण्यात आलं ते म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी म्हणजे काँग्रेसची स्थापना कधीचे हे लक्षात घ्या अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी काँग्रेसची स्थापना आहे मग आता या काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्याचं पहिलं अधिवेशन पुण्याला घ्यायचं ठरलं होतं परंतु कॅलराची कॉलराची साथ सा आल्यामुळं पुण्याऐवजी हे अधिवेशन मुंबईला घेण्याचं ठरलं होतं मग मुंबईला अधिवेशन घेतल्यानंतर त्याचं यजमानपद हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं स्वीकारलेलं होतं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईचं जे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज आहे ना या कॉलेजमध्ये अधिवेशनाला सुरुवात झाली होती पहिल्यांदा या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे मुंबईचं जे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे यांना निमंत्रित केलं होतं परंतु लॉर्ड डफरीन यांच्या सल्ल्यामुळं लॉर्ड रे यांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला त्याच्यामुळं उमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष झालेले आहेत उमेशचंद्र बॅनर्जी हे लक्षात घ्या त्याच्यानंतर या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी हजर होते तर पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण बहात्तर प्रतिनिधींनी भाग घेतला होता त्या बहात्तर प्रतिनिधीमध्ये मुंबई प्रांतातील सर्वाधिक होते आणि ते म्हणजे एकूण अडोतीस प्रतिनिधी मुंबई प्रांतातील किती होते अडोतीस प्रतिनिधी मग आता याच्यामध्ये कोणते परकीय म्हणजे परकीय व्यक्ती कोणत्या सामील झाल्या होत्या तर फिलियम विंडरबर्न आणि युल नॉर्टन या युरोपियन व्यक्तींनी सुद्धा या अधिवेशनात सहभागी घेतला होता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती मुस्लिम प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता तर ते मुस्लिम प्रतिनिधी दोन होते त्यातलं पहिली व्यक्ती आहे ते म्हणजे आय एम सहानी आणि दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे एम धरमसी आय सा एम सानी आणि एम धर्मसी या दोन मुस्लिम प्रतिनिधींनी या अधिवेशनामध्ये भाग घेतला होता दु, आ, या पहिल्या अधिवेशनाला कोण हजर राहू शकले नव्हते तर उमेश चंद्र सु सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे हजर राहू शकले नव्हते उमेशचंद्र बॅनर्जी याचे अध्यक्ष होते तर हा एवढा पहिला महत्वाचा राष्ट्रीय सभेचा पॉईंट होता राष्ट्रीय सभेच्या वाटचालीचे तीन कालखंड होतात म्हणजे पहिला उदारमतवादी मग जहालमतवादी आणि गांधीवादी उदारमतवादी म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच जहालमतवादी मतवादी पाच ते एकोणीसशे वीस आणि गांधीवादी म्हणजे एकोणीसशे वीस नंतर पुढचे आता उदारमतवादी नेत्यामध्ये कोणते नेते येतात तर दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रडे फिरोज शाह मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले आता यांनी कशाला प्राधान्य दिलं होतं तर यांचा जो प्रा पहिला प्राधान्य होतं ते अर्ज विनंत्या करायचं आणि सरकारला या गोष्टी मान्य करायला लावायच्या अशा प्रकारचं यांचं स्ट्रक्चर होतं किंवा यांचं काम करण्याची पद्धत होती तर हे झालं पहिला कालखंड जहाल जहालवादी कालखंडामध्ये कोण येतात तर लाल बाल पाल आणि अरविंद गोशी एक व्यक्ती आहे ती सुद्धा जहाल नेत्यामध्ये येतात तर हे मत मानण्यासाठी प्रसिद्ध आता याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे बंगालची फाळणी हा पॉईंट खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये बरेचसे मायनर फॅक्ट आहेत की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता बंगालची फाळणी ही जी जाहीर केली ती लॉर्ड कर्जननं केली होती कधी केली होती एक्झॅक्ट डेट तर ती होती एकोणीस जुलै एकोणीसशे पाच जाहीर केली होती परंतु ऍक्च्युली बंगालची फाळणी कधी झाली याचे डेट वेगळे आहे जाहीर करणं लॉर्ड कर्जनने केली होती एकोणीस जुलै एकोणीसशे पाच परंतु ऍक्च्युली बंगालची फाळणा कधी अंमलात आली तर ती सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला म्हणजे एकोणीस जुलैला जाहीर झाली होती आणि ती अंमलात आली कधी तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला बंगालची फाळणी अंमलात आली होती बंगालमध्ये तो सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा शोक दिन म्हणून साजरा केला गेला मग आता या बंगालच्या फाळणीनुसार दोन भाग होणार होते त्यातला पहिला भाग होता तो म्हणजे पूर्व बंगाल आणि आसामचा एक प्रांत त्याच्यामध्ये बहुसंख्य हे मुस्लिम होते आणि दुसरा भाग होता तो म्हणजे पश्चिम बंगाल बिहार ओरिसा मिळून दुसरा प्रांत त्याच्यामध्ये जास्त करून हिंदू बहुसंख्या होते मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं तर पहिल्या भागामध्ये तीन कोटी दहा लाख एवढी लोकसंख्या होती त्याच्यामध्ये एक कोटी वीस लाख हिंदू आणि एक कोटी ऐंशी लाख मुस्लिम आणि त्याचं मुख्यालय ढाका ठेवलं आणि दुसऱ्या भागामध्ये पाच कोटी चाळीस लाख एवढी लोकसंख्या होती त्याच्यामध्ये हिंदू जास्त ठेवले आणि मुस्लिम अल्पसंख्याक राहतील अशा पद्धतीनं ऍक्च्युली ही फाळणी मान्य नव्हती या फाळणीवरच बरेच आंदोलनं झाली मग आता त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट केली फाळणीमध्ये आता ह्याच्यामध्ये एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालच्या फाळणीमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा जास्त महत्वाचा वाटा आहे की ती फाळणी रद्द करण्यामध्ये तर हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पुढे आलेले होते परंतु या कालावधीमध्ये तीन अशी वृत्तपत्र होती की त्या तीन वृत्तपत्रामुळं बराच प्र प्रमाणात जनजागृती झाली त्याच्यामध्ये पहिलं वृत्तपत्र येतं ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं बेंगाली हे वृत्तपत्र आता एक लक्षात घ्या ह्या वृत्तपत्रावर एम फिरून फिरून प्रश्न विचारते एकदा हे एकदा ते दुस, दुसरं ते त्यामुळे हे तीन वृत्तपत्र तुमची तोंडपाठ असणं गरजेचं आहे पहिलं होतं ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली वृत्तपत्र दुसरं होतं ते म्हणजे कृष्णकुमार मित्र यांचं हितवादी कृष्णकुमार मित्र यांचा हितवादी आणि तिसरं वृत्तपत्र होतं ते संजीवनी पृथ्वी चंद्र रे संजीवनी वृत्तपत्र पृथ्वी चंद्र रे या तीन वृत्तपत्रावर पी मध्ये फिरून फिरून प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे तीन वृत्तपत्र महत्वाचे आहेत सुन्यात बॅनर्जी बंगाली कृष्णकुमार मित्र हितवादी पृथ्वी चंद्र रे संजीवनी हा महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला जी बंगालची फाळणी झाली त्या दिवशी कुठल्याही बंगाली घरामध्ये चूल पेटलेली नव्हती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी कडकडीत उपास केला होता आणि सर्वांनी असे ग्रुप न ग्रुप न अनवानी पा जाऊन पायाने गंगेमध्ये स्नान केलं होतं आणि नंतर ते वंदे मातरम म्हणून फिरू लागले होते सगळं सर्वत्र फिरू लागले होते आता ॲक्च्युली झालं कसं तर बंगाल प्रांताचे जे दोन भाग झाले होते त्या दोन भागाचं प्रतीक म्हणून लोकांनी एकमेकांना राख्या बांधल्या होत्या हा एक पॉईंट आहे आता या स्वदेशी चळवळी किंवा बहिष्कार चळवळीमध्ये अन्य नेते कोणते आहेत तर लोकमान्य टिळक यांनी मुंबई पुणे हा एरिया सांभाळला होता तर ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे पहिलं म्हणजे अजित सिंह आणि आला लजपात राय पंजाब आणि उत्तर भारतातला त्यांनी भाग कवर केला आणि दिल्लीमधून सय्यद हैदर रजा हे है एक महत्वाचं पॉईंट बऱ्याच जणांना या नावाबद्दल माहीत नसतं परंतु आ, बंगालच्या फाळणीमध्ये किंवा स्वदेशी व बहिष्कार चळवळीमधले हे नेते दिल्लीमधले सय्यद हैदर रजा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे इथं तुम्ही थोडस ट्रेस करू शकता त्याच्यानंतर मद्रासमधले चिदंबरम पिलाई आता याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट काय येतो तर ह्याच्यामध्ये सुरू झालेल्या म्हणजे आता लाल बाल आ... ह्या ज्या चळवळीमध्ये म्हणजे बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ याच्यामध्ये काय झालं होतं तर आ... लाल लाल बालपाल यांनी स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य हा चतुसूत्रीचा संदेश देशभर पसरवलेला होता तर त्याच्या अगोदर एकोणीशे पाच ला जे बनारसचं अधिवेशन झालं होतं एकोणीशे पाच चं बनारसचं अधिवेशन ते रामदार गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं तर या अधिवेशनामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळींना पाठिंबा देण्यात आला होता त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य यांना पाठिंबा त्याच अधिवेशनात मिळालेला नव्हता फक्त स्वदेश आणि बहिष्कार या चळवळीला पाठिंबा मिळाला होता आता परीक्षेला विचारण्यासारखा प्रश्न आहे तो म्हणजे स्वदेश बांधव समिती कोणी स्थापन केली होती तर स्वदेश बांधव ही अश्विनी कुमार दत्त यांनी स्थापन केलेली होती आणि याद्वारे त्यांनी काय केलं जो बारिसाल जिल्हा होता त्या बारिसाल जिल्ह्यामधले मुस्लिम शेतकऱ्यांना हा खूप महत्वाचा पॉईंट आहे संघटित करण्यात आलं होतं म्हणजे स्वदेश बांधव समिती कोणी स्थापन केली अश्विनी कुमार दत्त कुठला जिल्हा बारिसाल जिल्हा मुस्लिम शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आता याच्याद्वारे त्यांनी बरेच भाषणं गीताद्वारे आपले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं त्याच्यानंतर आता स्वदेशाने बहिष्कार केलाय म्हणजे शिक्षण सुद्धा किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा होत्या तिथल्या इंग्रजांच्या तर त्याच्यामध्ये जाणं बंद केलं होतं मग त्याच्यासाठी स्वतःला अगोदर महत्वाच्या काही कॉलेज किंवा शाळा स्थापन करणं आपल्याला गरजेचं होतं म्हणून टागोरांचं जे शांतिनिकेतन आहे त्याचं अनुकरण करून बंगाल नॅशनल कॉलेजची स्थापना बंगालमध्ये झाली होती। आता या बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले पहिले प्राचार्य प्राचार्य कोण तर ते आहेत अरविंद घोष बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य आहेत अरविंद घोष त्याच्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे सहामध्ये मध्ये राष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती हे झालं कॉलेजसाठी मग आता तांत्रिक शिक्षणासाठी काय तर बंगाल तंत्र निकेतन ही तांत्रिक शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्यात आली होती आणि याद्वारे विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये पाठवायचं होतं त्यासाठी निधी जमा करण्यात आला म्हणजे बंगाल तंत्र निकेतन या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना जर समजा शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं होतं जपानमध्ये तर त्यासाठी निधीसुद्धा जमा करण्यात आलेला होता जसं प्रफुल्ल चंद्र रे आणि पृथ्वी चंद्र रे या दोन पॉईंटमध्ये गपलत करायची नाही पृथ्वी चंद्र रे म्हटलं की संजीवनी हे आपण ऑलरेडी तीन वृत्तपत्रामध्ये लक्षात ठेवलं होतं दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे प्रफुल्ल चंद्र रे प्रफुल्ल चंद्र रे यांनी बंगाल केमिकल या नावाचा औषधी आउशदी औषधींचा स्वदेशी कारखाना काढला होता कोणी प्रफुल्ल चंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स या नावाचा स्वदेशी कारखाना औषधांचा काढलेला होता हा एक महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतर इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट याची स्थापना कधीची आहे तर इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट याची स्थापना एकोणीसशे सातची आहे आणि या संस्थेच्या वतीनं देण्यात येणारी जी शिष्यवृत्ती होती या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी आहेत नंदलाल बोस इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट या संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सोसायटीचे पहिले मानकरी आहेत ते म्हणजे नंदलाल बोस हे जरूर लक्षात ठेवा नंदलाल बोस या सौ... इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट चे पहिले मानकरी ठरलेले होते हा एक महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतर या स्वदेशी चळवळीमध्ये महत्वाचा पॉईंट काय आहे तर ह्याच्यामध्ये स्त्रिया प्रथमच बाहेर पडलेला आणि निवडणुकांनी सॉरी मिरवणुकाने निर्देश निदर्शनामध्ये त्यांनी भाग घेतला होता परंतु याचं एक महत्वाची उणीव किंवा या चळवळीचा एक ड्रॉबॅक होता याच्यावर ने प्रश्न विचारलेला आहे तर तो, तो ड्रॉबॅक होता तो म्हणजे मुसलमानांचा म्हणजे मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा न मिळणं ही स्वदेशी चळवळीतली काय होती मुख्य उणीव होती म्हणजे मुसलमानचा पाठिंबा या चळवळीला जास्त करून मिळालेला नव्हता ही एक महत्वाची चळवळ होती आता प्रश्न उरतो ते म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सहा साली झाली एकोणीसशे सहा ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि त्याचे प्रमुख कोण होते त्यावेळी मुस्लिम लीगची स्थापना होताना तर ते ढाक्याचे नवाब होते सलीम उल्ला सलीम उल्ला आणि इतर याची स्थापना करण्यात आली परंतु तिथले प्रमुख त्या बैठकीचे प्रमुख होते ढाक्याचे नवाब सलीम उल्ला तर हाही पॉइंट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहा ढाक्याचा नवाब सलीम उल्ला आणि इतर मुस्लिम नेताद्वारे याची स्थापना करण्यात आलेली होती तर या पॉइंटनुसार मग त्याच्यानंतर बऱ्याच आंदोलनं झाली आणि याच्यातून मग स्वदेशी राष्ट्रवापी आंदोलनानं बऱ्याच गोष्टी पार पडलेल्या होत्या आणि याच्यातूनच एक महत्वाचं आउटकम निघालं ते म्हणजे बारा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा शरद पवारांचा बड्डे आय थिंक बारा ऑक्टोबरला युवराज सिंगचा बड्डे सुद्धा बारा ऑक्टोबरला आहे बारा ऑक्टोबर एकोणीसशे अकराला लॉर्ड हार्जिंगने जो दिल्ली दरबार भरवला होता तर या दिल्ली दरबारामध्ये ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज ब्रिटिश सम्राट कोण पंचम जॉर्ज यांनी बारा ऑक्टोबर एकोणीसशे अकराला बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली मग बंगालची फाळणी जरी फाळणी जरी रद्द झाली असली तरी एकोणीसशे आठच्या मध्यालाच ही चळवळ वल थंडावली होती त्याचे कारण काय होती तर एकोणीसशे सातला ला सुरत अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती त्यामुळे त्याचा जोर थोडासा कमी झाला होता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे सात आठ या दोन वर्षामध्ये जे महत्वाचे दोन नेते होते बंगालमधले त्यांच्यासहित इतर एकूण आठ ते नऊ लोकांना हद्दपार केलं होतं त्याच्यामध्ये जास्त अश्विनी कुमार दत्त आणि कृष्णकुमार मित्र या दोघांना सुद्धा हद्दपार केलं होतं कृष्णकुमार मित्र म्हटल्यानंतर हितवादी हे वृत्तपत्र त्यांनी चालवलं होतं अश्विनी कुमार दत्त कृष्णकुमार मित्र यांना हद्दपार झालं होतं अजित सिंह लाला लजपत्राय पंजाब प्रांतातून हद्दपार केलं लो होतं लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती याच्यामुळे ते आंदोलन ऑलरेडीच कमी झालेलं होतं बंग काँग्रेसमध्ये फूट कधी पडली एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनात आणि एकत्र कधी आले तर, तर एकोणीसशे सोळाला लखनौच्या अधिवेशनात काँग्रेस ज जा, जहाल मावळे यांच्यामधली फूट परत भरून निघालेली होती तर या लेसनमध्ये आपण एवढंच कवर केलेलं आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा धन्यवाद